तुम्ही म्हणलं तसं खंत काही नाही, चल महायुतीचं सरकार आहे, मी महाराष्ट्र राज्याची मुखी एकनाथभाई शिंदे साहेबांसोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना, त्याला काहीच माहीत नाही काय आहे काय नाही ते. जेव्हा उठाव करताना आम्ही तिघंच जण होतो, मुख्यमंत्री साहेब, मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सुर्ये, आम्ही तिघालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही. आम्हालाही माहीत नव्हतं आम्ही कुठं चलो काय नाही, सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहीत नव्हतं. त्यामुळं शिंदे साहेब चला म्हणले तर चला आम्ही निघालो त्याच्यासोबत, म्हणजे आमचा काही काही हेतू नाही. त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की बा महायुतीचं सरकार आहे, आज मी त्यांच्यासंग उठाव केल्यामुळं आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे हे त्यांनी जाण ठेवावी. कारण थांबा सांगतो मी सगळं, महायुतीचं सरकार बनलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी सगळे महायुतीचे सरकार, मला एक वाटते की बा समन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा, याच्यात सगळे मोठे मोठे नेत्यांनी सुद्धा भाग घेतला पाहिजे. ठीक आहे का लढायचं वैयक्तिक असेल दुश्मनी तर रस्त्यावरून लढायला मी तयार आहे, मात्र महा पक्षाचं संघटन आहे त्यांच्या पक्षाचं संघटन आहे, पक्षात येऊन लढायचं नाही. जर माझी वैयक्तिक दुश्मनी कोणाला काढायची असेल तर मी तयार आहे त्याच्याबद्दल, त्याची काहीची काळजी करू नका. मात्र हे पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्या हिशोबानं राहा, कारण पक्षाचे धोरण काय आहेत, प्रकाशे पक्षाचं संघटन काय आहे, जनतेचं पक्षाचं काम करत आहे, सगळ्याला उमेदवारी मागायचा अधिकार आहे, सगळ्यांनी मागणी करावी. ठीक आहे त्याला भेटत आम्ही त्याचा प्रचार करू असं म्हणायला पाहिजे. नाही नाही बालाजी कल्याणकरने हे केलं नाही ते केलं नाही, वैयक्तिक दुश्मनी कोणी काढू नये माझ्याबद्दल. माझी वैयक्तिक दुश्मनी असेल तर मी त्याच्यासंग सक्षम तयार आहे लढायला, त्याची काळजी करू नका. मी बी आता मी सांगू शकत नाही काय आहे काय नाही, मी जेवढं शांत आहे तेवढं माझा विचार बदल आहे, मी खूप अवघड आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला माहीत आहे माझ्या हाताने जे होते चांगलं 100% करून दाखवतो, आणि आपलं काय ते नशीब असेल आमदार व्हायचं, आपण नशिबानं आमदार झालेले आहे, नशिबानं कामानंही आमदार झालेले आहे, नशीब तर लागतंय त्याला, नशिबाशिवाय काहीच नाही. मात्र तक्रार काही नाही याच्यात, इथल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्याने आमचं ठरलेलं आहे, फंडी साहेब सुद्धा होते त्यावेळेस, आमच्या तिघाचा विचार झालेला आहे, त्या हिशोबानं आम्ही त्या हिशोबानं काम करत आहे, कोणावर टीका नाही करत. आमच्यावर टीका झाली, आरोप झाले, हे केलं ते केलं, रोड चांगलं केलं नाही. अरे भाई आपल्या महायुतीचं सरकार आहे ना, महायुती सरकारामध्ये तुम्ही सांगा ना आपल्या महायुतीचं आहे फलानं आहे, याच्यामध्ये देश एकनेकाचा करण्यात काय मतलब नाही, त्या गोष्टीला करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे, ठीक आहे काय अडचण, म्हणजे काही म्हणजे विचार पडले नसले तर गपचीप बसायचं, विचार मांडायचे नाही, त्यात काय विषय. मी आता मला जे ज्याचे विचार पडत नाही मी त्याला बोलत बी नाही, आणि जे विचार पडतात त्याला जीव लावतो, पण जीवापेक्षा पार लावतो. म्हणजे जन लोक आज शिवसैनिक आहेत, म्हणजे त्याच्या प्रेम करणारा माणूस आहे, मी एक सामान्य माणूस आहे, मी त्यांच्यामुळं आमदार आहे, जनतेमुळं आमदार आहे. ठीक आहे कोणं काय केलं मागच्या इलेक्शनला तुम्हाला माहीत आहे, कोणं प्रचार केला, कोणं काय केलं, कोणं माझ्यावर टीका केली हे तुम्हाला माहिती, मी सांगत नाही. आणि मी काय मी सांगायला गेलो तर त्यांचं माझ्याकडे आहे भरपूर, मी बी काही केलेलं त्याने बी काही माझ्यासंग केलेलं असेल खालीवरी. मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबाचा मी एक शिलेदार आहे, जनता माझी आहे, जनता माझ्या पाठीशी आहे, मग त्याच्यामुळे मला घाबरायचं काम नाही, त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. मी 100% जनतेचा सेवक आहे आणि भविष्यात बी सेवक राहणार आहे, कोणी किती येऊ द्या काही अडचण नाही, ठरलेलं आहे आमचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे ते ठीक आहे. काय कोणी माझे आमच्या पक्षाचे असतील त्याने बी शांतपणा घ्यावा, ते तर माझ्या पहिलेपासून लढत आहेत माझ्यासंग विरोधात, ते आता काय लढणारच होतं. ठीक आहे सगळ्याला अधिकार आहे, पोस्टबाजी करा काही करा, मात्र महायुतीबद्दल बोलू नका. तुम्हाला अजून आमदार व्हायचं तुम्ही आमदार व्हा, आता तुम्ही ज्याच्या नशिबानं असाल नशीब, जनता ज्याच्या पाठीशी राहील ते आमदार होईल, लोक वरचे नेतृत्व जे आहे त्यांच्या पाठीशी ते आमदार होईल, त्याचं काय काळजी करू नका. तुम्ही कोणाचे नाव घेणार नाही, मी माझा काही विषय नाही, आणि माझा काय ते काय दुश्मन नाही, ते माझा दोस्त आहे, त्याने मला विरोधी पक्ष नेता केलेलं तुम्हाला माहीत आहे, खटाटोप करून सगळं करून असं नाही. तुम्हाला आता मी सांगत नाही मधल्या गोष्टी सगळं, मी जेव्हा टाइम आला तेव्हा सांगतो काय आहे ते. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही जर शांत बसला नाही तर मी तुमचा ओपन करेन, ते विषय जाऊ द्या, सगळं टाइम आला तेव्हा दाखवतो, तुम्ही चिंता करू नका. आम्हाला महायुतीचं सरकार आहे, आपलं मतदान कमी नाही साहेब, मला 62 भेटले त्याला 62 भेटलं, मागच्या वेळेस चिखलेकर साहेबाला 62 भेटलं होतं, यावेळेस वाढलं की नाही मतदान, म्हणजे मतदान कमी नाही. तुम्ही अजिबात याच्यापेक्षा आता आपल्याला मतदान जास्त 1,00,000 मतदान घेऊन दाखवायचं, 100% घेऊन दाखवतात, चिंता करू.